हेलो स्टूडेंट्स, या बीएससी मधील सेमिस्टर सेकंड फिजिक्स सेकंड मधील इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम या सब्जेक्ट मधील आपण चॅप्टर 3 बघतोय मॅग्नेटायझेशन. आणि त्यामधील लास्ट टॉपिक जो आहे बोहर मॅग्नेट्रॉन, तो आपण आज शिकणार आहोत. बोहर मॅग्नेट्रॉन हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, कारण तो एक फिजिकल कॉन्स्टंट आहे. आणि त्याचबरोबर आपण असं म्हणू शकतो की जे मॅग्नेटिक मुव्हमेंटची जी व्हॅल्यू आहे इलेक्ट्रॉनसाठीचं, त्याचं जे बेसिक युनिट आहे ते काय आहे, तर बोहर मॅग्नेट्रॉन हे आहे. आता बोहर मॅग्नेट्रॉनची व्हॅल्यू कशा पद्धतीने काढली जाते, तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन हा रिव्हॉल्व होत असतो न्यूक्लियस होती, ओके, एका ऑर्बिटमध्ये. समजा ही त्याची रेडियस आहे आर, ओके, रेडियस आहे आर, आणि हा इलेक्ट्रॉन जो आहे तो या ऑर्बिटमध्ये फिरतोय. आता इलेक्ट्रॉन ज्यावेळी या ऑर्बिटमध्ये फिरतो, तर आपल्याला माहिती आहे हा इलेक्ट्रॉन मूव्ह होत असताना ही झाली लिनियर वेलॉसिटीची डायरेक्शन. लिनियर वेलॉसिटीची डायरेक्शन ही म्हणजे सर्कलमध्ये टँजेन्शियल जी डायरेक्शन असेल, ओके, ही जरी तुम्हाला अपवर्ड दिसत असली तर ही अपवर्ड नाही, ही अशी टँजेन्शियल डायरेक्शन आहे आपल्या साईडने. इथं असेल तर आउटवर्ड डायरेक्शन. सर्कल जे आहे त्या सर्कल मुव्हिंग जे सर्कल असेल त्या सर्कलमध्ये ज्या पॉइंटला या पॉइंटला आपण काढत असो तर तिथली जी टँजेन्शियल डायरेक्शन असेल ती असेल वेलॉसिटी वेक्टरची व्ही डायरेक्शन. आणि आता हा जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होते, तर रिव्हॉल्व होत असताना त्याच्यामध्ये काय असतं, तर अँग्युलर मोमेंटम असतं, ओके, अँग्युलर मोमेंटम. जसं लिनियर मोमेंटमची व्हॅल्यू असते, हे मेकॅनिक्सचा पार्ट आहे हा, लिनियर मोमेंटम पी हा दाखवला जातो मास इंटू मास ऑफ दॅट पार्टिकल इंटू व्हेलॉसिटी, ओके, मास इंटू व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज लिनियर मोमेंटम. एक्झॅक्टली सेम वेळे अँग्युलर मोमेंटम जे आहे ते आर म्हणजे रेडियस व्हेक्टर इंटू पी बार म्हणजे लिनियर मोमेंटम, या दोन्हीचं जे मल्टिप्लिकेशन आहे क्रॉस प्रोडक्ट जो आहे तो अँग्युलर मोमेंटम येतो. की सर्क्युलर मोशनशी रिलेटेड जे मोमेंटम असणार आहे, सर्क्युलर मोशनशी रिलेटेड, त्याला अँग्युलर मोमेंटम असं म्हटलं जातं. आणि तो हा रियल व्हेक्टर असतो, तो तो सर्कल असेल त्याला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर डायरेक्शन इन अपवर्ड डायरेक्शन असणार आहे, इथं तो एल बार आहे. हा इलेक्ट्रॉन जो आहे तो मूव्ह होतोय मी तुम्हाला सांगितलं. आता आपण बघितलं की इलेक्ट्रॉन मूव्ह होत असताना मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू जी असते ती काय आहे, आपण पाहिलं आय ए, ओके, करंट इंटू एरिया व्हेक्टर, हे जे आहे करंट इंटू एरिया, ही काय आहे मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू आहे. तर आता इलेक्ट्रॉनसाठी याच्यासाठी एक वेगळा सिम्बॉल वापरला जातो, मॅग्नेटिक मोमेंटच आहे पण त्याच्याऐवजी आपण सिम्बॉल काय वापरणार आहोत, म्यू, आणि म्यू इज इक्वल टू काय असणार आहे, आय ए. तर आता म्यूची जर व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर आपल्याला व्हॅल्यू माहिती हवी आय ची. ए ची व्हॅल्यू माहिती आहे, ए ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी, ए ची व्हॅल्यू असणार आहे पाय आर स्क्वेअर, कारण हा सर्क्युलर ऑर्बिट आहे, ओके, त्यामुळे ए ची व्हॅल्यू माहिती आहे. आय ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, तर त्यासाठी हिअर आय इज इक्वल टू, आय ची काय डेफिनेशन असेल, चार्ज पर युनिट टाइम, चार्ज पर युनिट टाइम, चार्ज फ्लोइंग थ्रू ए सर्किट पर युनिट टाइम इज कॉल्ड एज करंट. चार्ज पर युनिट टाइम आपण करंट म्हणतो. मी या ठिकाणी चार्ज कोणता आहे, तर आपला इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे म्हणून ही. आणि टाइम पिरियड किती असणार आहे त्याला, तर टाइम पिरियडची काय डेफिनेशन आहे, व्हेअर व्हेअर टाइम पिरियड कशाला म्हणतो आपण, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी, ओके, डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी म्हणजे टाइम असतो. आणि मग डिस्टन्स किती आहे, तर इलेक्ट्रॉन या सर्कल ऑर्बिटमध्ये पूर्ण फिरतोय, मग एका रिव्हॉल्यूशनसाठी तो किती डिस्टन्स कव्हर करतोय, तर सर्कमफरन्स ऑफ द सर्कल, आणि ती किती आहे, टू पाय आर डिवायडेड बाय त्याची व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी किती आहे, व्ही, म्हणजे टी मिळाला आपल्याला टू पाय आर. हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे, दिस इज अवर सेकंड इक्वेशन, दिस इज थर्ड इक्वेशन. बट टी ची व्हॅल्यू जी आहे ती आपण सेकंड इक्वेशन मध्ये पुट करूया, पुट इक्वेशन थ्री इन इक्वेशन टू, ओके, थर्ड इक्वेशन जे आहे ते टू मध्ये पुट करा. काय येणार आहे, आय इज इक्वल टू ई, टी ची व्हॅल्यू काय आहे, टू पाय आर, टू पाय आर अपॉन व्ही, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर. आता आय ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, मग आय ची व्हॅल्यू इक्वेशन वन मध्ये पुट करूया, पुट इक्वेशन फोर इन इक्वेशन वन, कारण आपल्याला तर मॅग्नेटिक मोमेंट काढायचंय, पुट इक्वेशन फोर इन इक्वेशन वन, ठीक आहे, फोर नंबर इक्वेशन वन मध्ये पुट करूया. काय येणार आहे, मग म्यू इज इक्वल टू आय ची व्हॅल्यू आली ई व्ही अपॉन टू पाय आर, ही झाली आय इंटू ए, आणि ए काय आहे आपला पाय आर स्क्वेअर, म्हणजे ही व्हॅल्यू काय आली, ई व्ही अपॉन टू पाय आर इंटू पाय आर स्क्वेअर, ओके, हा आर जो आहे या स्क्वेअर बरोबर कॅन्सल होईल, आणि आपल्याला इथे पाय मिळालाय, हा पाय पण या पाय बरोबर कॅन्सल होईल, आपल्याला काय मिळालं, ई व्ही आर अपॉन टू. बघा काय मिळालं, ई नंतर व्ही, हा आर चा स्क्वेअर या आर ला कॅन्सल झाला, पायला पाय कॅन्सल आहे, ई व्ही आर अपॉन टू, आपल्याला ही मिळाली म्यूची व्हॅल्यू. पण मी आताच तुम्हाला सांगितलं तर व्ही आर आहे, इथे बघा एम व्ही ही पी ची व्हॅल्यू असते, म्हणजेच जर मी याचं मॅग्नेट्यूड काढायला गेले तर हे झालं आर, पी ची व्हॅल्यू झाली एम व्ही, म्हणजेच
यम व्ही आर काय आहे अँगुलर मोमेंटम यम व्ही आर त्यातलं व्ही आर तर इथे आहे यम नाहीये मग यम ने मल्टीप्लाय करा आणि यम ने डिवाइड करा मल्टीप्लाय केला डिवाइड केल्यामुळे इक्वेशनची व्हॅल्यू चेंज होते का नाही मग यम व्ही आर हे काय झालं एल आणि इथे काय आहे टू यम म्हणजे इथे काय आला ई बाय टू यम इंटू आपला हा अँग्युलर मोमेंटम युनिट ओके एल बाय ई बाय टू यम इंटू एल ओके हे झाली म्युची व्हॅल्यू ठीक आहे पाहता इथपर्यंत आपल्याला काय पुढचा पार्ट मी इथे लिहिते काय मिळालं आपल्याला म्यू इज इक्वल टू ई बाय टू यम इंटू एल आता एल काय असतो अँग्युलर मोमेंटम हे तुम्हाला पुढे आहे पूर्ण डिटेल मध्ये आता फक्त हा तुम्हाला युज करायचा आहे इथे एल काय असतो तर इट इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन टू पाय तुम्ही एफ आय बी एस सी ला पॉच्युलेट बोहरचे पॉच्युलेट जे आहेत ते शिकला असाल त्यामध्ये तुम्ही बोहरच्या पॉच्युलेट मध्ये शिकला असाल की इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन ओनली दोज अलाउड ऑर्बिट्स इन विच अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन टू पाय इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन टू पाय म्हणजे एल ची व्हॅल्यू जी आहे ती इंटिग्रल मध्ये असणार आहे वन टू थ्री फोर ती पॉइंट मध्ये येणार नाही एच अपॉन टू पाय एच प्लॅंक्स कॉन्स्टंट असतो ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे टू कॉन्स्टंट आहे पाय कॉन्स्टंट आहे याच्या एक तर एक पट्टी देईल दुपटी देईल तिपटी देईल म्हणजे वन टाइम्स टू टाइम्स थ्री टाइम्स मध्ये येईल एल ची व्हॅल्यू पण डेसिमल पॉइंट मध्ये येणार नाही त्याला इंटिग्रल मल्टिपल असं म्हटलं जातं मग याचा अर्थ एल ची व्हॅल्यू काय झाली म्यू इज इक्वल टू ई एन एच अपॉन टू यम इंटू पाय ओके एच अपॉन टू पाय सॉरी एच अपॉन इथे टाकूयात आपण एन एच अपॉन टू पाय ओके एन एच अपॉन टू पाय ठीक आहे आता यन जो आहे तो जर आपण वन पुट केला एका फर्स्ट प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे त्याची व्हॅल्यू स्टार्ट होते वन पासून एन इज इक्वल टू वन मग जर बेसिक युनिटसाठी आपण जर हा वन पुट केला तर काय व्हॅल्यू येणार इथे जर वन पुट केलं तर ई एच अपॉन टू इंटू टू दॅट इज फोर पाय आणि हा यम ओके हा टू घेतला टू इंटू टू फोर हा पाय पण घेतला हा यम पण घेतला आपण फोर पाय यम आणि ई आणि एच घेतला आणि हिअर एच इज इक्वल टू वन ही जी व्हॅल्यू असणार आहे ही बेसिक व्हॅल्यू आहे एन इज इक्वल टू वन साठी त्याला काय म्हटलं जातं बोहर मॅग्नेट्रॉन म्हटलं जातं बोहर मॅग्नेट्रॉन मग याची व्हॅल्यू किती असणार आहे ई म्हणजे चार्ज ची व्हॅल्यू किती आहे ती वन पॉईंट सिक्स इंटू टेन डॅश टू मायनस नाईन्टी एच किती आहे सिक्स पॉईंट सिक्स फोर इंटू टेन डॅश टू मायनस थर्टी फोर जूल सेकंड ओके प्लॅन्स कॉन्स्टंट आहे हा ही झाली फोर इंटू पाय किती असतो थ्री पॉईंट वन फोर इंटू मास ऑफ द इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनचा मास किती आहे नाईन पॉईंट वन इंटू टेन डॅश टू मायनस थर्टी वन केजी हे सगळं एसआय युनिट मध्ये ज्यावेळी तुम्ही घ्याल त्यावेळी तुम्हाला बोहर मॅग्नेट्रॉनची व्हॅल्यू मिळते आणि ती व्हॅल्यू मिळते नाईन पॉईंट टू सेव्हन इंटू टेन डॅश टू मायनस ट्वेंटी फोर नाईन पॉईंट टू सेव्हन इंटू टेन डॅश टू मायनस ट्वेंटी फोर युनिट काय येणार आहे ऑब्विसली मॅग्नेटिक मोमेंटचं जे युनिट आहे एम्पियर मीटर स्क्वेअर एम्पियर मीटर स्क्वेअर ओके ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज ज्यावेळेस तुम्ही पुट करता सगळ्या बेसिक व्हॅल्यूज पर एन इज इक्वल टू वन त्यावेळी जी व्हॅल्यू मिळते ती व्हॅल्यू काय आहे बोर मॅग्नेट्रॉन बोर मॅग्नेट ओके त्यामुळे हा फॉर्म्युला आहे त्याचा एच अपॉन फोर पाय एम ई आणि म्यू बी इज इक्वल टू नाईन पॉईंट टू सेव्हन इंटू टेन रेस टू मायनस ट्वेंटी फोर ही त्याची व्हॅल्यू आहे आता अजून एका पद्धतीने हा फॉर्म्युला लिहिला जातो तो फॉर्म्युला काय आहे ज्यावेळी तुम्ही एन इज इक्वल टू वन पुट करता आपण काय लिहितोय बघा म्यू इज इक्वल टू ई अपॉन टू पाय एच अपॉन सॉरी टू यम आहे इथे हा म्यू बी इज इक्वल टू म्यू बी बी का म्हटलं यांची व्हॅल्यू वन पुट केली ई अपॉन टू पाय जसाचे तसा ठेवला एच अपॉन टू पाय जसाचे तसा ठेवला हा जो एच अपॉन टू पाय आहे ना याच्याऐवजीच याला म्हटलं जातं एच क्रॉस एच क्रॉस रिड्युसर फॉर्म आहे हा प्लॅन्क्स कॉन्स्टंटचा एच क्रॉस आणि त्यामुळे इथं आपण लिहू शकतो म्यू बी इज इक्वल टू ई एच क्रॉस अपॉन टू यम त्यामुळे हा पण फॉर्म्युला आहे दोन्ही फॉर्म्युले इक्वल आहे इक्वल ओके हा फॉर्म्युला लिहा किंवा एच क्रॉसची वाली एच अपॉन टू पाय टाकल्यावर फोर पाय यमीच येणार आहे ती यमी म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन ओके इथं मी शॉर्ट ई लिहिलाय त्याच्याऐवजी कधी कधी ई फक्त यम लिहिलेलं असतं यमी लिहा किंवा यम लिहा काय आहे एच क्रॉस अपॉन टू यम दिस इज नथिंग बट द बोहर मॅग्नेट्रॉन और एच अपॉन फोर पाय यम इट इज कॉल्ड एज बोहर मॅग्नेट्रॉन आणि ह्या जे कॅल्क्युलेशन जर तुम्ही कम्प्लीट केले हे पॉवर जे आहेत त्यांचे ऍडिशन करा सबट्रॅक्शन करा
तर तुम्हाला काय येईल फाइनल वैल्यू मिळेल 9.27 इंटू 10^-24 ही बेसिक वैल्यू जी आहे n इज इक्वल टू 1 साठी ती नेहमी कॉन्स्टंट असते म्हणून त्याला बेसिक युनिट म्हटलं जातं आणि ही खूप महत्त्वाची क्वांटिटी आहे एटम्स मॉलिक्युलर फिजिक्स मध्ये ओके तर हा आपला शेवटचा टॉपिक होता मैग्नेट्यूड ऑफ एन इलेक्ट्रॉन स्पिन मैग्नेटिक मूवमेंट इज इक्वल टू द बोर मैग्नेट्रॉन इलेक्ट्रॉन स्पिन मैग्नेटिक मूवमेंट ची जी वैल्यू आहे ही ऑर्बिटल मोशन मुळे असणारी तर ती जी असणार आहे स्पिन मोशन सॉरी स्पिन मोशन मुळे असणारी ती काय असणार आहे 9.27 इंटू 10^-24 ओके तर हे लक्षात ठेवायचा पार्ट हा जो आहे तो फॉर्म्युला मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये कोणकोणते क्वेश्चन विचारले जातात हा जो फॉर्म्युला आहे तो खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे दोन्ही फॉर्म्युले महत्वाचे आहेत आणि बोर मॅग्नेट्रॉनची व्हॅल्यू आहे ती पण महत्वाची आहे त्याचं युनिट जे आहे ते पण महत्वाचं आहे युनिट कारण ती मॅग्नेटिक मुवमेंट आहे बेसिक मॅग्नेटिक मुवमेंट आहे त्यामुळे ते युनिट जे आहे ते सेम असणार आहे फॉर्म्युला मात्र लक्षात ठेवा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपा आहे एच क्रॉसची व्हॅल्यू फक्त एच अपॉन 2π ठेवायची एच क्रॉस अपॉन 2m ओके